कर्जत जामखेड मध्ये एमआयडीसी साठी रोहित पवार आग्रही, थेट पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात एमआयडीसी व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आग्रही भूमिका घेतली. राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही त्यांनी हा मुद्दा लावून धरला होता. त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी 10 ऑगस्ट रोजी त्यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. त्यांनी कर्जत पोस्टातून पंतप्रधानांना हे पत्र पाठवलं आहे. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात जोरदार घोषणाबाजी देखील केल्याचं पाहायला मिळालं. जर राज्य सरकारकडे अनेकदा पाठपुरावा करूनही काही होत नसेल तर आता देशाच्या नेतृत्वाकडे विनंती करण्याचा आम्ही प्रयत्न केला असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र नेहमी म्हणतात की सबका साथ सबका विकास, म्हणून आता एमआयडीसी बाबत आम्ही पंतप्रधानांकडून अपेक्षा ठेवली असून त्यांना पत्र पाठवलं असल्याचं म्हणत रोहित पवार यांनी माझाला प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख मोठं इंजिन असा केला आहे, त्यामुळे जर मोठ्या इंजिनने छोट्या इंजिनला सांगितलं तर काम लगेच होऊ शकतं असं रोहित पवार म्हणाले. नेहमी त्यांचं भाषण नाही तर आज सत्तेत केंद्रामध्ये असणारे जे काही मंत्री आहेत त्यांचं भाषण आपण ऐकलं तर नेहमी ते म्हणतात सबका साथ सबका विकास आणि $5 trillion इकॉनॉमी. आता माझा प्रश्न एवढाच आहे की भाषणामध्ये या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो पण खऱ्या अर्थाने तुम्ही नोकरी देण्यासाठी मोठ्या इंडस्ट्री येण्यासाठी प्रयत्न करतात का? आणि करत असताना महाराष्ट्र का वेगळा ठेवला गेला आहे? आणि महाराष्ट्राला वेगळं ठेवत असताना कर्जत जामखेडमध्ये MIDC यावी, MIDC आल्यानंतर तिथं फॅक्टऱ्या याव्यात अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. मग त्याला विरोध हा त्यांच्याच पक्षातले काही नेते का करत आहेत असे काही प्रश्न मी आदरणीय मोदी साहेबांना केलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.